हरी ओम, माझं नाव शिवाजी पाडवे. मी डोंबिवली उपासना केंद्र 1998 पासून मी बापांकडे कार्यरत आहे. आता रिसेंटली माझा आत्यात असा अनुभव आला की माझ्या 2 नंबरच्या मुलाला पॅरालिसचा स्ट्रोकचा त्रास झाला. म्हणजे पहिला त्याचा हात असं अर्धवट वर उचलता येत नव्हता, त्याच्यानंतर जवळ तो खांद्यापर्यंत त्याचा हात एकदम येत जा, त्याला सेन्सेशन गेलं पूर्ण त्याचं. आम्ही डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणाले की बाबा असंच आहे, तर तुम्ही त्याने तपासलं वगैरे, मग तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे तुम्ही जा. न्यूरोलॉजिस्टकडे गेल्यानंतर न्यूरोलॉजी म्हणाले की तुम्हाला ह्या भयंकर प्रॉब्लेम आहे, पॅरालिसिस स्ट्रोक दिसतो आहे, तर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटल ॲडमिट व्हा. आम्ही डॉक्टर हॉस्पिटल गेल्यानंतर ते माझ्या शर्टवर बापूंचं लॉकेट होतं, त्या डॉक्टरने मला ते लॉकेट बघूनच हरिओम केलं मुलाला बघितल्यावर. आणि लगेच त्या मुलाची सगळ्याची चेकअप वगैरे केलं आणि लगेच सी टी स्कॅन केलं, सगळ्याच्या मेडिकल सगळ्या टेस्ट केल्या आणि म्हणाले की त्याला ह्याला आता आय सीमध्ये ॲडमिट करायला पाहिजे. त्याच्यानं सगळे ते रिपोर्ट काढल्यानंतर दुसरे जे रिपोर्ट आले ते साधारण नॉर्मलच होते. तर त्याच्या इकडे मांडण्याच्या मग ह्याला डोक्याच्या तो स्प्लॉटिंगचं गाठ आली होती, तर तो बोला पॅरालिसिसचा स्ट्रोक आहे, तुम्हाला काय आपण 24 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवू. आणि 24 तास ऑब्झर्वेशन ठेवल्यानंतर परत त्यांनी दुसऱ्याशी म्हणाले की आता मी सीटी स्कॅन करावं लागेल म्हणून. परत दुसऱ्याशी मी सीटी स्कॅन केलं, त्याच्यानंतर तोही रिपोर्ट नॉर्मल आला. तर डॉक्टर म्हणले आता तुमचं मुलगा आउट ऑफ डेंजर आहे, काय काळजी करू नका. त्याच्यानंतर मी तिथे त्या तिकडे असणारा स्टाफ जो होता, ती लेडीज होती, तर ती पण बाबा बघतच होती. ते म्हणले त्यांनी चौकशी केली माझं लॉकेट बघून, ते म्हणाले बटन बघून म्हणलं की ते तुमचं कोण आहे, तो म्हणलं माझा मुलगा आहे. तो बोला हरकत नाही, काय हरकत नाही, आम्ही तिथे व्यवस्थित काळजी घेऊ. आत्ता तो माझा मुलगा आता आठवड्यापर्यंत ॲडमिट होऊन 4 दिवस डिस्चार्ज त्याला मिळाला. आता तो नॉर्मल आहे, आता तो हाताची हालचाल व्यवस्थित वगैरे करतो. आणि तो सगळं आणि सगळं बापूमुळेच शक्य झालं. हरिओम, श्रीराम अहमदने.